जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर यांच्या अंतर्गत लोहारा शाखेच्या वतीने सिद्धमंगल पादुका पूजनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीपासून देशाचे संरक्षण व्हावे, विपुल असा पाऊस पडावा या उद्दात्त भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त घालण्यात आलेल्या विधिवत पूजेचा मान लोहारा गावातील 20 जोडप्यांना देण्यात आला। प्रत्येक भाविकाच्या समस्यांचे निराकरण गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने होत असल्याने या ठिकाणी पादुका दर्शनासाठी भाविकांनी अलोट अशी गर्दी केली होती। आपल्या इथे आज सिद्धमंगल पूजनाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला सर्व सेवेकरी हजर आहेत आणि जे सेवेकरी हजर आहेत पण पूजेला बसलेले नाहीत त्यांनी सुद्धा ही पूजा करून घ्यावी एवढीच अपेक्षा। कोटी ब्रह्मांड नायक राजा दिवाजीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परम पूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार मुद्रा कोटी कोटी प्रणाम। खूप दिवसापासून इच्छा होती आमच्या केंद्रामध्ये सिद्धमंगल पूजन करून घेतील महाराज, परंतु काही कारणास्तव आम्हाला थोडीशी अडचण आली, त्यामुळे दोन पूजनाची आम्ही तयारी करणार होतो, परंतु महाराजांनी एका पूजेची तयारी करून दिली आणि मनापासून वाटत होतं की दोघी जणांनी जोडीने पूजा करावी ती इच्छा आज महाराजांनी परिपूर्ण केली। आज आपण हे अष्टसिद्ध मंगला पूजन जे आहे हे यासाठी करतोय, गुरु माऊलींनी आपल्याकडनं हे पूजा करून घेण्याचं हे नियोजन केलेलं आहे आणि या सेवेचं महत्त्व असं आहे की आपले बरेचसे जे कामं जे आहे किंवा जे काही अडचणी आहे किंवा इतर काही आपल्या गोष्टी ज्या आहे त्या राहिलेल्या असतील त्या पूर्णत्व नेण्यासाठी आपल्याकडनं हे पूजा होणं हे अतिशय गरजेचं आहे की ही जी पूजा जी आज रोजी करतो आहे आपण हे पूर्वी राजे रजवाडे लोक हे सेवा करत होते आणि ते त्यांचं काम पूर्णत्वात नेत होते, परंतु आता आपल्या गरीब लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना हे करणं शक्य नव्हतं त्यावेळेस, म्हणून माऊलींनी हे आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या गावी केंद्र आहे त्या केंद्रामध्ये हे सेवा करणं सेवेकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यासाठी हे पूजेचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। या परिसरातील सर्व सेवेकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं की जेणेकरून जे आहे आता हे जे करण्याचं नियोजन आहे हे नियोजन यासाठी की आपण एक जागतिक लेवलचं एक मोरेदा चॅरिटेबल जे हॉस्पिटल जे आहे की जे आपण बाहेर देशामध्ये जाऊन जे सेवा जे आपण ट्रीटमेंट जे करत असतो ते बाहेर देशामध्ये करावे लागते, परंतु ह्या आपल्या मोरेदा चॅरिटेबलमध्ये जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला आपल्याकडे बाहेरच्या देशातील डॉक्टर हे आपल्याला या ठिकाणी सेवा देणार आहे आणि ते आपल्याला जेणेकरून लांब जाऊन ते ट्रीटमेंट आपल्याला आपल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपल्याकडनं आपल्याला ते मिळणार आहे, म्हणून आणि ह्या पूजेच्या हेतूने ते
हॉस्पिटल जे आहे दादा माऊलींची इच्छा आहे की ते आपण पूर्णत्वामध्ये नेऊ आणि लवकरात लवकर आपल्या गोरगरीब सेवेकऱ्यांना किंवा आपल्या ग्रामीण भागातील लोकांना ते त्या ठिकाणी आपल्याला ते पूर्ण होणार आहे, ते ट्रीटमेंट आपल्याकडनं ते उपचार आपल्याकडनं तो होणार आहे. पूर्ण नाव अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आज शाखा लोहारा तालुका जामनेर पाचोरा माफ करा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी आपण सर्वजण सिद्धमंगल पादुका पूजन ही गुरुप्रणित मार्गातील अतिउच्च कोटीच्या सेवेकरता सर्वजण जमलेलं आहोत. त्या सेवेचं महात्म्य असं आहे की राष्ट्रहित राष्ट्रकल्याण त्यासोबतच आपल्या राष्ट्रावर येणाऱ्या मानवनिर्मित निसर्गनिर्मित आपत्तींपासून राष्ट्रातील सर्वांचं संरक्षण व्हावं, विपुल पर्जन्यमान व्हावं, सुखसमृद्धीने सर्वांचं भलं व्हावं याकरिता गुरुप्रणित मार्गातील अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे दत्त महाराज स्वामी महाराज यांच्या सहकुटुंब सहपरिवाराचं पूजन या सिद्धमंगल पादुका पूजनातून आपण केलेलं असतं. यात राष्ट्रहितासोबतच ज्या ठिकाणी ही पूजा होते किंवा ज्या जे जे लोक या पूजेमध्ये सहभागी होतात या सर्वांचा या स्वतःच्या कल्याणासोबतच राष्ट्रकल्याणामध्ये सहभाग होतो, म्हणून या पूजेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि या पूजेत होणारं जे जे पूजन आहे हे अद्वितीय अद्भुत आहे. अशा स्वरूपाचं कोणतंही पूजन फक्त गुरुप्रणित मार्गातील दिंडोरी प्रणित याच मार्गात होतं आणि त्यातून समाजहित राष्ट्रहित आणि स्वहित असा सर्वांचा विकास या पूजनातून साधला जातो. या ठिकाणी आपण जे पूजन केलेलं आहे हे पूजन जे आहे हे राजोपचार पूजन म्हटलं जातं. या पूजनामध्ये 51 प्रकारची द्रव्य वापरून सद्गुरू महाराजांचं माता लक्ष्मीसोबत आणि त्यांच्या अष्टपुत्रांसोबत 5 प्रकारचे अभिषेक विविध अभिषेक केले जातात. यामध्ये पंचामृताचा अभिषेक असतो, नवग्रहाच्या धान्याचा अभिषेक असतो, 16 विविध सुगंधी द्रव्यांचा अभिषेक असतो, त्यासोबतच अतिदुर्मळ अशा 10 विविध वनस्पतींच्या काढ्यांचा औषधांचा रुद्रसुक्त म्हणून अभिषेक केला जातो. त्यासोबतच पंचपल्लवांचा पानांचा अर्काचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक केला जातो. अशा विविध प्रकारच्या 51 द्रव्यांनी मिळून सद्गुरूंची अभिषेकयुक्त सेवा केली जाते. त्यानंतर यावर चंदन लेपन करून महाराजांना त्यांच्या सिंहासनावर आरूढ करून विष्णू सहस्रनाम म्हणून आपण त्यांना पुष्पार्चन करत असतो, तुळशीपत्र अर्पण करत असतो. त्यासोबतच आपण 108 बिल्वपत्रांनी शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी महाराजांना त्यांच्या चरणावर बिल्वपत्र अर्पण करत असतो, कारण दत्त महाराज स्वामी महाराज हे त्रिगुणात्मक स्वरूपात आहे आणि माता अनघालक्ष्मी हे त्यांच्या पत्नी आहे आणि त्या चौघांचंही या ठिकाणी आपण पूजन या विविध प्रकाराने पूजन करत असतो. त्यानंतर महानैवेद्य आरती होते आणि या ठिकाणी बसलेल्या जेवढेही सर्व लोक आहेत या सर्वांना या प्रसादाचा लाभ होतो, पूजनाचा लाभ होतो. या पूजनाचं वैशिष्ट्यच हे आहे की या पूजनामध्ये फक्त यजमान म्हणून जी 20 जोडपी या ठिकाणी बसलेली आहेत यांनाच या पूजनाचा लाभ होत नसून जी लोक या ठिकाणी पूजन बघायला किंवा पूजनामध्ये सहभाग घ्यायला मदत करायला जी आलेली आहे सर्वांना या पूजनाचा समान लाभ होतो, कोणालाही कमी अधिक लाभ होत नाही. सद्गुरू ज्यांच्या ज्यांच्या श्रद्धेनुसार ज्यांच्या ज्यांच्या गरजेनुसार प्रत्येकाला या ठिकाणी त्यांचा फलश्रुती ही देत असतात. आज या लोहारा गावामध्ये सिद्धमंगल पूजन हा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये आमचे शास्त्री जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून समस्त शास्त्रीगण परमपूज्य गुरुमाऊली कृष्णासाहेब मोरे दिंडोरी दरबार प्रमुख अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशाने त्यांच्या कृपेने हे प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन ही जी सेवा आहे ती सेवा सुरू झालेली आहे. यामागचं खरं कारण जसं राष्ट्रसेवा आहे तसं जनसेवा आहे महत्त्वाचं. यातून मिळणारा जो निधी आहे हा निधी संपूर्ण सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत होणाऱ्या जे हॉस्पिटल आहे मोठं हॉस्पिटल ज्या माध्यमातून हा सर्व निधी त्या ठिकाणी लागणार आहे आणि तिथे मग
हृदयापासून हृदयाच्या ऑपरेशनपासून तर मेंदूच्या ऑपरेशनपर्यंत कॅन्सरपर्यंत कुठलाही अगदी साधा सरळ साध्याच्या आजारापासून तर मोठ्यात मोठ्या आजारापर्यंत द्या सर्व उपचार जे आहेत हे अगदी मोफत केल्या जाणार आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठं हॉस्पिटल आणि तेही चॅरिटेबल ते बांधण्याचा उपक्रम हा त्र्यंबकेश्वरमध्ये चालू आहे. जसा म्हणजे जनविकास जनसेवा आणि त्यामध्ये व्यक्तिमत्व आणि व्यक्तिविकास हे आता खरं ब्रीद आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव ह्या पूजा चालू असताना येत असतात. हा भावनिक विषय आहे, अंधश्रद्धा पसरवणं हा विषय नाही. आम्ही स्वतः स्वामी समर्थ केंद्रावाले जे आहोत आम्ही श्रद्धा ठेवून काम करतो, अंधश्रद्धेला या ठिकाणी थारा देत. परंतु ज्यावेळेस भगवंताच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो आणि तो ज्यावेळेस या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजांच्या माध्यमातून सिद्ध होतो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला जाणवायला लागतं की खरंच भगवंत आहे. आणि त्याचे अनुभव या सिद्धमंगल पूजेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे अनुभव पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.